शासनाच्या निधीतूनच विकास होतो असं नाही, ग्रामस्थांनी मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिलंय वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावच्या नरसाळीवाडीतील ग्रामस्थांनी। लोकसहभागातून वाडीत विविध विकास कामे करून येथील नरसाळीवाडीत हितवर्धक मंडळ व गावकरी यांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे। पाहूया स्पेशल रिपोर्ट। गावचा विकास करायचा म्हटला की सगळ्यांच्या नजरा जातात त्या सरकारी तिजोरीकडे। शासकीय निधीतूनच विकास होऊ शकतो असा साऱ्यांचा समज आहे। मात्र वैभववाडी तालुक्यातील मांगवली मधील नरसाळवाडी इथल्या हितवर्धक मंडळ व वाडीतील मंडळींनी एक वेगळाच आदर्श साऱ्यांसाठी निर्माण केला आहे। मांगवली हे 12 वाड्यांचं गाव, यात 80 कुटुंब असलेली नरसाळवाडी या वाडीचा आदर्श घावा तेवढा थोडाच, कारण येथील गावकरी व मुंबई मंडळाने लोकसहभागातून केलेल्या कामाला तोड नाही। त्यांच्या या आदर्श कामाची सुरुवात वाडीतील पाण्याच्या विहिरीतील गाळ उपसा करण्यावरून झाली। मुंबई मंडळ व गावकरी यांनी मिळून वाडीच्या विकासाचं पहिलं पाऊल टाकलं, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही। त्यानंतर वाडीत पतदिवे बसवून लखलखाट केला। तीन पायवाटा तसंच होळीचा चौथरा या मंडळींनी स्वखर्चानं बांधला। त्याचबरोबर माता गजालीन मंदिराचं सुशोभीकरण अशी एक नव्हे अनेक कामं नरसाळवाडी हितवर्धक मंडळानं केली आहेत। शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता आपल्याला येणाऱ्या समस्या आपणच सोडवण्यावर या मंडळाचा अधिक भर आहे। वाडीत दरवर्षी विकासासाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च केले जातात। हा निधी वाडीतील सभासदांमार्फत जमा केला जातो। मंडळातील प्रत्येक सभासदाला 500 रुपये एवढी वार्षिक वर्गणी ठेवली आहे। या वर्गणीतून जमा होणाऱ्या पैशातून वाडीत विकास कामे केली जातात। गावाप्रती असलेल्या आपुलकीमुळे हा निधी मुंबईकर मंडळी स्वखुशीने देऊन गावच्या विकासाला हातभार लावतात। नमस्कार, मी दत्तात्रय गुरव, नरसाळवाडी हितवर्धक मंडळाचा कार्यकर्ता सभासद। आमचे अध्यक्ष अनंत राणे आणि सचिव श्री मंगेश राणे यांच्या लोकसहभागातून अतिशय उत्कृष्ट नरसाळवाडीमध्ये जी कामं झालेली आहेत। ग्रामपंचायतीचा निधी एक मर्यादित निधी असतो आणि त्याच्यानंतर भरपूर कामं झाल्यानंतर जी मुंबई मंडळ आहे त्यांनी एक ठरवलं की आपल्या नरसाळवाडीत अनेक कामं करण्याचं आपल्याला हे आहे। त्याच्यासाठी त्यांनी मग जे कामगार वर्ग आहे जे सभासद आहेत त्यांच्यातून मार्फत वर्गांनी 500-500 रुपये जमा केले आणि त्या 500 रुपयाच्या याच्यातून एक मोठा असा निधी संकलित करण्यात आला आणि तो निधी या विकास कामासाठी आपल्या वाडीच्या विकास कामासाठी वापरण्यात आला। या वाडीच्या विकास कामं करताना जी सुरुवात केली ती आम्ही जी विहीर आहे जुनी बावडी कित्येक वर्षापासून त्याच्यात गाळ साचून हे झालेला आणि विहीर ती बंद पडलेली, पण जे आमचे सहकारी आहेत त्या सहकारी सर्व ग्रामस्थ मुंबईकर यांनी निधी आणि पैसा आणि श्रमदान करून तो गाळ उपसण्यात आला आणि कित्येक वर्ष जी बंद पडलेली विहीर पुन्हा पूर्ववत करण्यात आली। मंडळाच्या 500 रुपयाच्या देणगीतून ती पूर्ण बांधण्यात आली। त्याच्यानंतर अनेक कामं पुढे करण्यात आली। जी रात्रीचे म्हातारी मंडळी गावी असतात, वयस्कर वृद्ध असतात, त्यांच्यासाठी आम्ही स्ट्रीट लाईट पतदिवे लावण्यात आले। प्रत्येक ज्या रोड आहे त्या रोडमध्ये एक एक मुख्य ठिकाणी पतदिवे लावण्यात आले। आज तुम्ही रात्री आमच्या वाडीत आलात नरसाळवाडीमध्ये तर तुम्ही पाहाल की रात्र तुम्हाला टॉर्चची बॅटरीची गरज लागणार नाही। तुम्ही हमखास पूर्ण वाडी विदाऊट लाईट शिवाय तुम्ही बॅटरीशिवाय फिरू शकता। तसेच जे छोटे छोटे पायवाटा आहेत त्या पायवाटा दुरुस्ती देखील आमच्या इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांना हाताशी घेऊन त्यांना सहकार्य घेऊन त्या पायवाटा आम्ही दुरुस्त करून घेतल्या आणि त्या पायवाटा आज लोकांना पावसाळ्यात देखील चिखलातून न जाता व्यवस्थित सुरळीत जाता येतात। नवीन रस्त्याचं काम आहे ते देखील करण्यात आलं। नवीन रस्ता जो अडचणीचा होता, लोकांना जाता येत नव्हतं, एखादा आजारी पडला पेशंट तर त्याला घेऊन जायचं म्हणजे चौकाने उचलून घेऊन जायला लागत होतं, पण त्यासाठी आम्ही तो रस्ता केला। आता निदान रिक्षा तरी जाऊन पेशंट किंवा वृद्ध व्यक्तींना ते उपयोगी पडेल असं केलेलं आहे। असे अनेक विकास कामं आणि पूर्ण विकास कामासाठीच अध्यक्ष सेक्रेटरी आणि आमची जी तरुण पिढी आहे ती एक कार्यरत आहे। तसेच जे वृक्षारोपण आहे या कामासाठी देखील मंडळ सहभागी असतं। जेव्हा गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये देखील सर्व सहभागी करून त्याच्यासाठी पर्यावरण देखील आम्ही जोपासत आहोत असं हे नरसाळवाडी हितवर्धक मंडळ आणि नरसाळवाडी ग्रामस्थ यांच्या सहयोगाने हा जो वाडीचा गाडा आहे
तो आमचे सकाराम जी राणे पाटील अध्यक्ष गजानन जी राणे मांगवली ग्रामविकास मंडळाचे अशा सर्वांच्या सहकार्याने आम्ही लहान थोर माणसं एकत्र राहून हे काम करत आहोत आणि त्यांचं बहुमोल सहकार्य असल्यामुळे आम्ही हे छोटं काम करत आहोत. असंच सहकार्य आम्हाला सर्वांचं लाभावं हीच आम्ही रवळनाथ चरणी प्रार्थना करतो आणि या गजालीन मातेचरणी प्रार्थना घ्यावी असं या गणेशोत्सवात आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देखील देत आहोत वाडीच्या वतीने. यात महत्वाची भूमिका बजावतात ते मंडळाचे अध्यक्ष आनंद राणे व सचिव मंगेश राणे आणि सर्व सभासद. वाडीच्या विकासाला गती देण्याचं काम हे मंडळ करत आहे. मंडळाची विकासगंगा अशीच चालू राहणार असा विश्वास या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.